Let's crack it. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुभाष पवार संवाद या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचे आपले पाहुणे आहेत सागर देशमुख सर जे की प्रॉपर सोलापूरचे आहेत आणि त्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा आणि इंटरव्ह्यू दोन हजार एकवीसचा चा क्वालिफाय करून बावीसावा रँक मिळवलेला आहे आज आपण सरांचं स्वागत करूयात सर आपल्या शोमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार आणि आपण लगेचच सरांना संवाद साधण्याची सुरुवात करूयात सरांना काही बेसिक प्रश्न विचारूयात आणि तिथून आपण संवादाची सुरुवात करूयात जे काही विद्यार्थ्यांच्या मनामधले प्रश्न होते ते सगळे विद्यार्थ्यांनी मला पाठवलेले आहेत तसेच्या तसे मी सरांना विचारणार आहेत जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांच्या मनामधल्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह होण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न इथे केला जाईल सर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की तुमचं दहावीपर्यंतचं शिक्षण कुठे झालं ग्रॅज्युएशन कुठे झालं आणि ग्रॅज्युएशन कशातून झालं हां तर मी सोलापूर जिल्ह्यातील बंकलगी या गावचे तर त्याच गावातील श्री हनुमान विद्या मंदिर या शाळेत माझं शिक्षण झालं दहावीपर्यंतचं त्याच्यानंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा केला ओके त्याच्यानंतर मग मी व्ही आय टी पुण्यातील जो व्ही आय टी कॉलेज आहे ऑटोनॉमस कॉलेज तिथून मी इंजिनिअरिंग केलं कॉलेज कॅम्पसमधून मग जवळपास सहा वर्ष मी एनसीस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये हिंजीवाडी फेज वनमध्ये कंपनी आहे तिथे काम केलं मग दोन हजार सोळाच्या एंडला मी जॉब सोडून अभ्यासाला लागलो ला आहे आणि आत्ता जो आपला दोन हजार एकवीसचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये बावीसावा क्रमांक जसं तुम्ही सांगितलं तसं उत्तीर्ण झालेलं आहे ओके सर जर मी बघितलं तर प्रीमियम जानेवारी बावीसमध्ये झाली मेन्स मे बावीसमध्ये आणि रिझल्ट फेब्रुवारी तेवीसमध्ये लागला आहे तर म्हणजे मुलांना बऱ्याच वेळा वाटतं की सहा महिने अभ्यास करून एक्झाम होते दोन महिने अभ्यास करून होते तर हाच कालावधी जवळजवळ एका वर्षाचा आहे तर याच्यामध्ये मुलांचा टेम्पो मेंटेन कसा राहिला पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय सांगाल हां सुरुवातीला तर हे आपण वास्तव लक्षात घेतलं पाहिजे कारण ही जी परीक्षा आहे त्याची लेंथ खूप मोठी आहे म्हणजे जसं तुम्ही आता म्हणलात की मुला असा विचार करता तसाच मी विचार केला होता डिसेंबर दोन हजार सोळाला मी जॉब सोडला की मला असं वाटलं होतं की मी सतरा किंवा अठरामध्ये ऑफिसर होऊन जाईल तर ते उजाडलं एकवीसचं म्हणजे एकवीसचा रिझल्ट पण तेवीस मध्ये लागलं ला। तर आपण बघू शकतो की खूप लेंथी प्रोसेस आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आधीमध्ये येत असतात जसं कोविडनं दोन वर्ष आपल्या सगळ्यांचे वाया घालवलेच आहेत किंवा काही कोर्ट केसेस पडले की के एक्झाम लांब लांबते तर मग या परीक्षेचा पॅटर्नच खूप लेंदी आहे परीक्षेचा जो काळ आहे तोच एक वर्ष आहे yes. तर कमीत कमी दोन ते तीन वर्ष तरी तुम्हाला आल्यापासून लागतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यात मग परत फेल्युअर तयार झाले तर तो काळ वाढणार आहे त्यामुळे हे लक्षात घेऊन आपण इथं आलो पाहिजे स्वतःला नेहमी ते सांगत आपण पॉझिटिव्ह राहिलो तर तो जो काळ आहे त्याच्यामध्ये आपण फक्त अभ्यासावरती फोकस केलो तर आपण डिस्टर्ब नाही होणार सर uh, तुम्ही सांगितलं की तुम्ही जॉब सोडला आणि तुम्ही ज्या कंपनीचं नाव सांगितलं ती एम एन सी कंपनी आहे मग तुम्ही दोन हजार बारामधलं तुमचं ग्रॅज्युएशन आहे आणि मग जॉब सोडायचं तुम्ही धाडस कोणत्या बेसवरती केलं हां मुळात या क्षेत्राकडं यावं असं माझं एक जे मत तयार होतं ते वेगवेगळ्या जीवनाच्या टप्प्यावरच तयार झालं होतं जसं आपण आपल्यासारखे खूप सारी मुलं ग्रामीण भागातून येतात तसं मी पण ग्रामीण भागातच आहे तर ग्रामीण भागामध्ये ऑफिसरचं जास्त क्रेज असतं आपण बघतोस की प्रायव्हेट क्षेत्र yes. कमी असतं त्यामुळे मग ते ऑप्सल्स लहान वयातच ते निर्माण झालं होतं की आपल्याला ऑफिसर व्हायचं आहे मग पुढे जाऊन कॉलेजमध्ये जेव्हा मी न्यूजपेपर वगैरे हो वाचत राहिलो तिथून पण मग वेगवेगळ्या समस्या प्रशासनाची उत्तरं कळत गेली मग त्यामुळं मग मला असं वाटलं की अरे हा पण आपणही प्रशासनात गेलं पाहिजे खूप सारे प्रश्न आहेत आपण ते सॉल्व्ह पण करू शकतो त्यानंतर पण मला काही आर्थिक अडचणी असल्यामुळे जॉब करणं भागच होतं त्यामुळे मी मी जॉबकडे वळलो आणि जॉब करत असतानासुद्धा माझ्या डोक्यामध्ये ते होतंच जे माझ्या डोक्यातून कधी उतरलंच नाही आहे त्यामुळं मग ते डोक्यात स्टिक राहिलं होतं पण जॉब करत असताना मी एक परीक्षा दिली दोन हजार सोळाचा अटेम्प्ट दिला होता त्याच्यामध्ये मी प्रिलिम्सपासून मेन्सला गेलो होतो तेव्हा माझा थोडासा कॉन्फिडन्स वाढला की अरे हा ही परीक्षा मी देऊ शकतो ओके मग हा जेव्हा कॉन्फिडन्स आला तेव्हा मग मी सोडून इकडे यायचा विचार केला होता म्हणजे ह्याच्या मागे दोन कारण आहेत एक मी लक्षात घेतलं की माझा कल कोणत्या बाजूला आहे मला लक्षात आलं की या बाजूला माझा कल आहे आपण प्रशासनात गेलं पाहिजे आणि दुसरं गोष्ट मी ट्राय केलं स्वतःला की हे की मी परीक्षा देऊ शकतो का नाही जेव्हा मला जाणवलं की देऊ शकतो तेव्हाच मग मी इकडे आलो ओके म्हणजे की एकंदरीत तुमच्या बोलण्यातून असं लक्षात आलं की जॉब करत असताना तुम्ही ट्राय केलं आणि तिथे थोडासा कॉन्फिडन्स आला की मी करू शकतो म्हणजे याच्यासाठी तुम्ही आधी एक एक्झाम दिली अशीच यस ते महत्वाचं आहे अन्यथा म्हणजे की आपण चेक अँड बॅलन्स करून तुम्ही उडी मारली येस yes. आता मधल्या काळामध्ये पुन्हा कोविड आला तोपर्यंत तुमच्याकडे जॉब नव्हता तर तिथे असं कुठे वाटलं का की एक्झाम पण नाहीये जॉब पण नाहीये मग जॉब सोडल्याचा पश्चाताप वगैरे काही झाला का मधल्या पश्चाताप मी म्हणणार नाही पण जॉब नसल्याची भीती मात्र नेहमी माझ्याकडे होती कारण या अनसर्टनिटी खूप प्रचंड आहे आपल्याला माहिती की आपण पाहिलं की दोन तीन लाख मुलं अभ्यासाला प्र प्रिपरेशनला असतात आणि त्याच्यातनं दोनशे ते तीनशे लोक होतात म्हणजे पॉईंट वन पर्सेंट रेशो आहे yes. तर हे अधूनमधून मला भीती असायची कोविड काळामध्ये तर आता हा कोविड कधी संपेल काय याची भीती तर होतीच होती मग त्या टाईममध्ये मला थोडंसं काही का असं होतं मी विचार पण केला होता की आपण पुन्हा आय जायचं का हां मी तो प्लॅन ठेवला होता एक प्लॅन बी म्हणून मी ठेवलाच होता की आपल्याला आय जाऊ शकतो आपला सहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तो एक प्लॅन बी असल्यामुळे मला थोडंसं ती भीती कमी झाली होती आणि दुसरी गोष्ट मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो Okay. तर माझ्या लक्षात आलं होतं की आपण इंटरव्ह्यूला जातो आहे आणि आपल्याला पोस्ट मिळेल हा एक कॉन्फिडन्स आणि प्लॅन बी या दोघांच्या आधारावरती मग ह्या कोविडचे दोन तीन वर्ष किंवा मधला वर्ष मी काढू शकलो ओके सर कोविड आला जॉब नव्हता हातात सोडला होता तुम्ही चांगला मग अशा वेळेस तुम्हाला नातेवाईक मित्र यांच्याकडून एक आपल्याकडे प्रेशर निर्माण होत असतं की अरे काय करतोय हा तुमचा पोरगा कशाला जॉब सोडायचा काय झालं ह्या प्रश्नांना तुम्ही फेस केलं का म्हणजे हो नक्कीच म्हणजे मी तर करतोच आणि खूप सारे आपल्यासारखी मुलंही खूप करतात ते जेव्हा आपण दोन तीन वर्षाच्या वरती जातं तर मग हे प्रेशर यायला सुरुवात होतं आपल्या आजूबाजूचे नातेवाईक असतात किंवा आपले काही मित्रही असतात समाज पण असतो तर या लोकांचं प्रेशर तर नक्की असतं आणि यांच्यामुळे आपल्या कुटुंबाचंही प्रेशर आपल्यावरती येतं आणि आपल्यावरचा थोडा थोडासा कॉन्फिडन्स कमी व्हायला सुरुवात होते आता यातले सगळे जी लोक आपल्यावरती टीका करत असतात ना त्यातली काही लोक चांगल्या उद्देशानं पण करत असतात त्यांना आपल्याला आपल्याकडून काही चांगली अपेक्षा पण असते आणि काही लोकांचा उद्देश थोडासा वेगळाही असतो ते त्यांचा वैयक्तिक मतलब असेल पण अशा वेळेस मला एक वाटतं की आपण स्वतःवरती लक्ष देऊन कॉन्फिडंट राहून या क्षेत्रात टिकलं पाहिजे समजा की एखाद्याने निगेटिव्ह काही बोललं की आपलं ट्रॅकच चुकतो मग आपण अभ्यासापासून दूर जातो डिस्टर्ब होतो आणि आपल्याला भीती वाटायला लागते त्यावेळेस मला एक असं वाटतं की मुलांनी आहे ना फक्त आपल्या तुकबांधाचे एक म्हणणं आहे किंवा ऐकावे जनाचे करावे वेमानाचे किंवा निंदकाचे घर असावे शेजारी हे निंदा करणारे लोक आहेत त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊन अभ्यास करतच राहिला पाहिजे आणि हे जर डिफरन्स होत असेल म्हणजे असा आपण डिस्टर्ब होत असेल तर आपला ट्रॅक आपला अभ्यास आणि आपलं पुढचं काय गोल आहे हे जर आपल्यासमोर क्लिअर असेल तर आपण डिस्टर्ब होणार नाही आणि अशा लोकांकडं आपण दुर्लक्ष करून पुढं जाऊ शकतो मला आता इथे ना एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगावशी असं वाटते मला एका माझ्या मित्राने सांगितलेली होती खूप छान स्टोरी आहे तर एक जंगल असतं त्या जंगलामध्ये एक बेडकं असतात ती लहान तरुण बेडकं असतात तर ती एकत्र येतात आणि ते म्हणतात की आपण उद्या काहीतरी मस्त किंवा ॲडव्हेंचरस करूया तर म्हणजे ठरतं की आपण एका जंगलातल्या उंच झाडावरती चढायचं आपल्याला तर त्यांचं ठरतं की आपण उद्या सकाळी चढूया ठीक तिथून ते आपापल्या घरी जातात मग घरी आपल्या आईवडिलांना सांगतात की आम्ही उद्या असं ॲडव्हेंचर करणार आहोत तर त्यांच्या आईवडील त्यांच्यावरती कोणी हसतात आणि कोणी म्हणतात की अरे हे तुम्ही काय करताय आपण बेडक आहोत झाडावरती चढणं आपल्याला जमणारच नाही हे शक्यच नाही आहे आपण थोडा उंत अंतरावर जाऊ आणि खाली पडूया तर मुलं म्हणतात की बघूया आम्ही बघतो उद्या काय करायचं ते मग ते दुसऱ्या दिवशी जमा होतात आणि ते चढण्याचा प्रयत्न करतात ह्यांचा सगळा जो हा प्रकार असतो ते एक वृद्ध बेडक साईडला थांबून बेडुकते ऐकत असतं बघत असतं तर मग हे दिवसभर प्रयत्न करतात चढतात खाली पडतात चढतात खाली पडतात असं खूप वेळा होतं शेवटी निराश होता आणि म्हणतात की आपल्याला हे काही जमणार नाही तेवढ्यात एकाचं लक्ष जातं की एक बेडूक मात्र वरती टोकावरती आहे मग ते म्हणतात की अरे हा कस काय पोहोचला मग तेव्हा वृद्ध बेडूक जे बघणार असतो तो म्हणतो की तो भैर आहे त्याने तुम्ही जे डिस्कशन करून घरी गेला तर तुम्हाला जे निगेटिव्हिटी तुमच्या आई वडिलांनी समाजाने सांगितले ते ऐकलाच नाही कारण तो ऐकूच शकत नाही त्याला फक्त इतकं माहिती होतं की मला चढायचं तो आला आणि वरती चढला त्यामुळे मला म्हणायचं की आपण या बेडकांसारखं भैर व्हायचं आहे आजूबाजूचे जे तुमचे रिलेटिव्ह असतात समाज असेल तो म्हणे देतील ठीक आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं फोकस करून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळेल ग्रेट सर पण बऱ्याच वेळा ना आपले स्पर्धा परीक्षा करणारे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत आणि ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांना किती जरी नाही म्हटलं तर थोडेसे इमोशनल असतात आणि त्यांच्यावरती इम्पॅक्ट खूप लवकर होतो तो कसा टाळता येईल याच्यासाठी मुलांना दोन तीन गोष्टी काय सांगाल की बाबा तुम्ही या यांच्याकडे लक्ष देऊ नका ह्यासाठी तुम्ही काय करा तर या गोष्टीसाठी सगळ्यात महत्वाचं आपल्या विचारांवरती आपला ताबा असला पाहिजे आपण काय विचार करतो ना ते आपल्या जे हवेत ते विचार आपण केलं पाहिजे तर आपण असं म्हणू की याच्या आपण विधायक म्हणजे मी पॉझिटिव्ह पण म्हणणार नाही आपण विधायक किंवा चांगल्या पद्धतीचे विचार केले पाहिजेत तो विचार आपल्या अभ्यासावरती डिपेंड आहे जर मी अभ्यास केला असेल व्यवस्थित तर माझे विचार पॉझिटिव्ह होतील की माझा कॉन्फिडन्स वाढेल आणि मला ते कळत जाईल की मी अभ्यास केला आणि माझा रिझल्ट येईल आणि ते आपल्या मागच्या इतिहासाच्या रिझल्टवरती पण डिपेंड असतं की अशा वेळेस आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करणं आणि विचार करण्याऐवजी जर आपण एखादी डायरी करून डेली लिहित राहिलो तर ते अतिशय जास्त कन्स्ट्रक्टिव्ह होईल त्यातनं तुम्हाला एक प्रेरणा मिळेलच आणि दुसऱ्या काही गोष्टीचा विचार करायचा राहिला तर एक्सरसाईजचा आपल्या मनावरती खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो आपण एक्सरसाईज काही ना काही ठेवलंच पाहिजे सकाळी रनिंग करणं सगळ्यात बेस्ट आहे आणि त्याच्याबरोबर तिसरी गोष्ट मी सांगेल की मेडिटेशन म्हणजे okay. योगा किंवा प्राणायाम असेल किंवा विपशना मेडिटेशनसारख्या गोष्टी असतील ह्याच्यावरती जर आपण काम केलं तर आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह आणि ॲक्टिव्ह राहायला हेल्प होईल सर आता आपण अभ्यासाकडे वळव्यात तुम्ही साधारणपणे जी प्रिलियम क्रॅक केली पहिली त्याच्या आधी किती दिवस अभ्यास केला होता म्हणजे पहिली आ, पहिली जेव्हा क्रॅक झाली त्याच्या मी दिली होती त्या मला की एक मी सहा सात महिने तरी अभ्यास केला असेल पण मला ला खूप कमी स्कोर होता त्यावेळेस घरी धरले सी सॅट खूप चांगलं होतं त्याच्यामुळे मी ती प्रिलिम्स पास झाली पास झालं म्हणजे आता मला वाटतं की सत्तर ते ऐंशी मला मार्क जीएस ला असतील ते म्हणजे खूप कमी आहेत तुम्हाला पण मला सी सॅटला वन सिक्स्टी वन सेव्हन्टी मार्क आले होते त्याच्या जेव्हा ते पास झालो होतो पण जेव्हा तीन एक वर्ष किंवा तीन साडेतीन वर्षाच्या अभ्यासानंतर मला जी एसला मी हंड्रेड क्रॉस करायला लागलो वन ट्वेंटी फाईव्ह वगैरे मार्क या लागत तर आता जी एसच क्वालिफाय आहे yes. तर एक माझं म्हणणं आहे की जर तुमचा चांगला अभ्यास असेल तर दोन तीन वर्ष तुम्हाला लागू शकतात हां okay. काही एक्सेप्शनल गोष्टी असतात की ते पटकन ग्रास करत असतील तर बट अवरेज मुलांचा जर आपण विचार केला की दोन तीन वर्ष तरी लागतीलच आपल्याला ओके सर तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सब्जेक्ट वाईज मी तुम्हाला एक एक सब्जेक्ट विचारेल की किमान कि कोणती रिफरन्स पुस्तकं वापरावीत असं विद्यार्थ्यांना तुम्ही जसं की आता मी विचारलं की हिस्ट्रीसाठी मुलांनी काय वाचावं ओके okay. हा तर आता प्रिलिम्स आणि मेन्स जर आपण बघितलं तर दोन्हीचं सिलेबस वेगवेगळं असल्यामुळं आपण वेगवेगळी पुस्तकं वापरणं गरजेचं आहे जर आपण सुरुवातीपासून जर पाहायला गेलो yes. तर तुम्ही असं जसं इथ हिस्ट्री विचारलात प्रिलिमचा विचार केला तर हिस्ट्रीला आपण मिनिमम पुस्तकं वापरली पाहिजेत सुरुवात कुठल्याही विषयाची आपण स्टेट बोर्डाच्या पुस्तकापासून केलं पाहिजे किंवा जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर टी जर त्यात ॲड केलं तर बेटरच आहे तर मी स्वतः हिस्ट्रीला स्टेट बोर्डाची पुस्तकं सुरुवातीला वापरली होती त्याच्यानंतर लुसेंट पब्लिकेशनचं जे पुस्तकं आहे त्याच्यात सुरुवातीला ऐंशी एक पानं इतिहासावरती आहे ती वाचलेली होती अँशंट आणि मिडिवलसाठी आणि मॉडर्न uh, हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं मी पुस्तक वापरलेलं होतं कारण हिस्ट्रीला कसं होतं की खूप सारी पुस्तकं आहेत तुम्ही पाहायला गेलात तर पंधरा yes. ते वीस रेफरन्स पुस्तक आहेत त्यातन आउटपुट नाहीये त्यामुळे आपण मिनिमम सोर्सवरती स्टिक राहिलं पाहिजे आणि सगळ्यात पी वाय क्यू अनालिसिस करणं तुम्ही कोणत्याही एखाद्या पी क्यूचं अनालिसिसचं पुस्तक वाचत असाल तर त्यातले प्रश्न बघणं आणि त्याच्या रेफरन्सने खाली दिलेली माहिती वाचणं हे अतिशय गरजेचं आहे तर हे इतिहासाचं म्हणून भूगोलाला सुद्धा सेमच म्हणेन की आपण स्टेट बोर्ड आणि सौदी सरांचं पुस्तक आहे लिमिटेड ठेवलं पाहिजे पॉलिटीला तर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे ते yes. आपण वापरलं पाहिजे एन्व्हायरमेंटला कोणतंही पुस्तक तुम्ही मार्केटमध्ये जे बघता किंवा आपलं पब्लिकेशनचं पुस्तक आहे ते आपण वापरू शकतो आणि करंट अपडेटसाठी मी स्वतः परिक्रमा हे पुस्तक वापरलं होतं आणि सायन्स टेकसाठी फक्त आणि फक्त स्टेट सर्विस जरी आपण वाचलो तरी मला वाटतं की सफिशियंट आहे okay. जे चार पुस्तकं आठवी ते दहावीपर्यंतचे आहेत ते जरी आपण वाचलं तर ते सफिशियंट राहतील ओके असं मला वाटतं म्हणजे कुठला एखादा सब्जेक्ट राहिला असेल तर मला ओके okay, uh, इकॉनॉमिक्स तर इकॉनॉमिक्सला मला वाटतं की अकरावी आणि बारावीचे स्टेट बोर्डाची पुस्तकं आधी वाचायला पाहिजे आपण थोडीशी बेसिक कॉन्सेप्ट लक्षामध्ये येतील त्याच्यानंतर मग देसले सरांचं पुस्तक पण खूप सिलेक्टिव्ह वाचलं पाहिजे प्रिलिम्सला प्रिलिम्सला पी क्यू बघून तेच टॉपिक आपण देसले मधून केलो तर ते उपयोगी ठरेल ओके आता सर हे आपण तुम्ही बुक्स लिस्ट पण सांगितली आता मला आणखी एक दोन प्रश्न आहेत की एक जसं की तुम्ही जॉब सोडून करायचा निर्णय घेतला पण काही आहेत की जॉब सोडूच शकत नाही आहेत तर अशा लोकांनी मग तुमच्या लक्षात आलं असेल की जॉब करताना अडचणी काय होत्या सोडल्या अडचणी त्या क्लिअर झाल्या पण दोन्हीचा दोन्ही साधून जॉब करणारे लोक हे त्यांनी काय केलं पाहिजे जॉब करणाऱ्या लोकांसाठी वेळ काढणं हे खूप मोठे चॅलेंज आहे जर तुम्ही जॉब करत असताना चार तास दिवसाचं काढू शकत असाल तर ते एक तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह अभ्यास करता येईल पण अशा लोकांनी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे नोट्स मेकिंगला कारण मुळात आपल्याकडे कसं आहे की आपण जेवढा रिव्हिजन करू तेवढा आपल्याला मार्क्स येणार आहेत ओके आणि जॉब करणाऱ्या लोकांना वेळ मिळत नसल्यामुळे ते रिव्हिजन करू शकणार नाहीत तर त्यामुळे मला वाटतं की त्यांनी नोट्स काढून ठेवल्या ए टू झेड विषयाच्या टॉपिकच्या जर नोट्स रेडी असतील तर ते, ते, ते आपण कधी रिवाईज करू शकतो आणि दुसरी गोष्ट जर त्यांनी त्या नोट्सचे पीडीएफ बनवले आपल्या मोबाईलमध्ये ठेवल्या तर तुम्ही जॉबवरती असताना सुट्टीमध्ये जेवताना किंवा इतर वेळेस जर आपण वापरू शकतो किंवा ट्रॅव्हल करता असताना जर वापरू शकतो म्हणजे वेळ काढणं एक गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि दुसरी गोष्ट आहे की नोट्स काढून ठेवणं आणि त्या नोट्सच्या तुमच्या पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये जरी तुम्ही ठेवल्या तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो मला वाटतं की एकदा का तुमच्या नोट्स रेडी झाल्या सगळ्या विषयाच्या तर तुम्ही रोज चार पाच तास जरी दिले की तुमचा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो ओके okay. आणि दुसरा एक महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्ही बघितलं सर की आपल्या ग्रामीण भागामधल्या खूप साऱ्या स्त्रिया आहेत ज्या की मॅरिड पण आहेत किंवा काही घरी राहून करणाऱ्या आहेत तर त्या मॅरिड स्त्रियांसाठी तुम्ही काय सांगाल की त्यांचा घरचा संसार घरचं काम बघून पण त्यांच्यात दडपड आहे मी रात्री सर कधी कधी माझं दहा अकराला पण लेक्चर असतं तरी त्या सांगतात की सर मी सगळं काम उरकून लेक्चरला आले तर त्यांच्यासाठी काय एक सुवर्ण मार्ग सांगाल तुम्ही की जेणेकरून त्यांचा अभ्यास आणि दोन्ही घर बॅलन्स करता येईल त्यांना हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि मी तर असा अभ्यास करणारा आधी या असा महिलांचं कौतुक करेन कारण हे निर्णय घेतला हीच खूप मोठी गोष्ट आहे yes. त्यांच्यासाठी सुद्धा हाच प्रश्न आहे की वेळ कसा काढायचा जर मला त्यांना कदाचित असं एकदा कंटिन्युअस चार पाच तास मिळत नसेल त्यांना सकाळी दोन तास मिळतील दुपारी दोन तीन तास किंवा रात्री थी दोन तीन तास मिळतील कसाही तुम्ही वेळ काढा पण दिवसभरातन पाच ते सहा तास जर तुम्ही काढत असाल तर त्या वेळामध्ये तुम्ही पुन्हा मी मस् सांगितल्याप्रमाणे नोट्स मेकिंग करून ठेवलं आणि त्या रिव्हिजन सारखा केला तर उपयोगी होईल एक दुसरी गोष्ट अभ्यास करत असताना जर तुम्हाला व्हिडिओ पाहणं जमत असेल तर तुम्ही समोर मोबाईल ठेवून व्हिडिओ लेक्चर ऐकत जर तुमचं तुमचं कामं करत राहिलं तरी ते कारण तुम्ही जे ऐकता ते कानावरती जरी पडत गेले तरी आपल्या डोक्यात कुठं ना कुठं मेमरी म्हणजे ते राहत असतं ओके आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशा लोकांसाठी असेल तुम् की अॅक्युरेट सोर्स वापरणं कारण त्याच्याकडे वेळ नाही कारण जर तुम्ही बाकीची पुस्तकं खूप सारी वाचली आणि एक्झामच्या रिलेटेड ती नाही आहेत तर त्याचा फायदा होणार नाही आहे त्यामुळे ॲक्युरेट सोर्स असला पाहिजे आणि दुसरं पी क्यू अनालिसिस खूप स्ट्रॉंग पाहिजे मगच तुमचा सोर्स अक्युरिट येणार आहे या जर गोष्टींवरती त्या फोकस करत गेल्या तर नक्कीच त्यांना यशापर्यंत ये पोचता येईल नक्कीच सर दोन महत्त्वाचे जे घटक आहेत म्हणजे की वारंवार मला प्रश्न विचारत असेल की जॉब करताना कसं मॅनेज करायचं आणि घरचा सगळा संसार बघून कसं मॅनेज करायचं नक्कीच या दोन्ही प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना मिळालेली असतील आता सर आणखी एक महत्त्वाचं पी वाय क्यू करताना टॉपिक केले पाहिजेत पी वाय क्यू की पेपर सोडवले पाहिजेत म्हणजे आणि आयोगाचे ओरिजिनल पेपर सोडवावेत की बुक घ्यावेत म्हणजे तुम्ही काय सल्ला द्याल सुरुवातीला मी की आयोगाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपलं जास्त लक्ष पाहिजे सुरुवातीला ओके okay. okay. uh, मित्र म्हणत की आता समजा की मी जीएस टूचा अभ्यास करतो okay. मेन्स जीएस टू चा तर मी जीएस टू चे मागचे सगळे पेपर पीडीएफचे प्रिंट करून आणेन ते मी सॉल्व्ह करेन पहिल्यांदा ओके पूर्ण पेपर सॉल्व करेन त्याच्यानंतर मग मी अभ्यासाला जेव्हा लागेल तेव्हा एखादा चाप्टर मी घेतला असेल ज्याचं से की आपण म्हणूया की प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपतीचा चाप्टर वाचत आहे मग त्याच्यावरच्या आधारित प्रश्न मी आधी बघेन ओके मग मी तो चाप्टर वाचेन तो वाचल्यानंतर मी पुन्हा ते प्रश्न बघेन म्हणजे पी क्यू तुम्ही एक चॅप्टर वाचत असताना तीन वेळा जरी गेलात तर तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येतं की मला काय वाचायचं आणि काय लक्षात आहे इतकं थरोली पी क्यू अनालिसिस पाहिजे आणि मला वाटतं की अनालिसिस म्हणजे कुठल्या टॉपिक वरती कुठला प्रश्न आलाय इथंपर्यंत आपण नाही थांबलं पाहिजे एखादा प्रश्न आलाय तर त्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाही किंवा लक्षात नाही तर मी कसं काढणार आहे किंवा तिथं मी लॉजिक काय वापरणार आहे किंवा आयोगाचा काय पॅटर्न आहे का प्रश्नामध्ये त्यांनी काय क्ल्यू दिलाय काय उत्तरांवर काय मला काढता येतं का इलिमिनेशन कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस म्हणजे पीवायक्यू अनालिसिस असलं पाहिजे याच्यानंतर yes. जर आपल्याला वेळ मिळाला तर मग आपल्याला बरेच क्लासेस आहेत बरेच काही टीचर्स आहेत त्यांचे जर आपण प्रश्न सॉल्व्ह केलो तर ते बेटर राहील सर तुम्ही अभ्यासाबद्दल पण खूप चांगली माहिती सांगितली आणि मुलांना नक्कीच तुमच्या या ज्ञानाचा खूप सारा फायदा होईल आणि जे विद्यार्थी धडपडत आहेत जे जॉब करणारे धडपडत आहेत ज्या गृहिणी धडपडत आहेत नक्कीच त्यांना त्यांच्या यशापर्यंत पोचायला मदत होणार आहे आणि सर तुम्ही या प्रोग्राममध्ये आलात विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद yes. या विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण संवाद अधिकाऱ्यांशी या टॉपिकमध्ये अधिकाऱ्यांनी अभ्यास करताना काय केलं पाहिजे याच्याबद्दल सांगितलं अभ्यासामध्ये वापरायची पुस्तकं सांगितली आपण याच्याच सोबत आता दुसऱ्या भागामध्ये तुम्ही मेंटली स्टेबल कसं राहिलं पाहिजे शारीरिकदृष्ट्या स्टेबल कसं राहिलं पाहिजे याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तरी नक्कीच सगळ्यांनी पुढचा पार्ट बघा